घेऊन किंवा मतदान ओळखपत्र घेऊन सभा मंडपाजवळ यायचे. उपविभाग प्रमुख सन्माननीय श्री सचिनभाई शिर्के यांचे येथे आगमन झाले आहे. मी युवा सेना मागाटाने विधानसभा व उदेश फाउंडेशन तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच विधानसभा समन्वयक माननीय तन्वी मासे मॅडम यांचे सुद्धा इथे आगमन झाले आहे. मी त्यांचे युवा सेना मागाटाने विधानसभा तसेच उदेश फाउंडेशन तर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत करतो. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे, आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत, वेळ कमी आहे याची नोंद घ्यायची आहे आणि सामने त्वरित चालू करायचे आहेत. विनय आणि शैलेश यांची जोडी युवा जल्लोष या संघासाठी, गोलंदाज सत्कर्म माऊली प्रतिष्ठान या संघाकडून विवेक, आणि पहिल्या चेंडूवरती बाद. पहिल्या चेंडूवरती विवेक याने विनयला तंबूमध्ये परत पाठवलेला आहे. पहिला गडी बाद युवा जल्लोष संघाचा, शून्य धावा एक गडी बाद युवा जल्लोष. महेश, नवीन फलंदाज महेश लेक्स्टमच्या बाहेर जाणारा. विवेकचा हा बॉल होता, वाईटचा इशारा झालेला आहे, एक अतिरिक्त धाव युवा जल्लोषला नक्कीच मिळेल. हा सुद्धा चेंडू वाईडचा असावा आणि वाईडचा आहे सुद्धा, लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू. दिवस रात्र हे सामने खेळले जात आहेत, काही क्षणामध्येच इथले हॅलोजन जे आहेत ते ऑन होतील आणि मग हॅलोजनच्या प्रकाशामध्ये कृत्रिम रोशनीमध्ये सामने खेळले जातील आणि असे सामने खेळणं पण एक धमाल असते, असे सामने पाहणं सुद्धा फार आकर्षक असतं. फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चौकार. सत्कर्म माऊली प्रतिष्ठान चे गोलंदाज विवेक आणि त्यांच्या विरुद्ध धावसंख्या आतापर्यंत 6 कमावलेले आहेत युवा जल्लोषने. मंचावरती उपस्थित उदेश साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि अन्य मान्यवरांचं सुद्धा युवा सुपर कपमध्ये हार्दिक स्वागत. डॉक्टर सिद्धेश पाटेकरजी, श्री विजय रांजणेजी यांची मेहनत, बालमित्र मंडळ आणि भूमिपुत्र प्रतिष्ठान यांचं सहाय्य, मार्गदर्शन उदेश सरांचं, मार्गदर्शन सुजाता ताईंचं आणि ही रंगतदार स्पर्धा काल, आज आणि उद्या या मैदानावरती म्हणजेच श्री ज्ञानेश्वर माऊली क्रीडांगणावरती रंगणार आहे, रंगत आहे. संभाजीनगर, अशोक वन, हनुमान टेकडी, गणेश चौक, काजूपाडा, मागा ठाणे, दहिसर, रावळपाडा या क्षेत्रातील धावसंख्या पोहोचलेली आहे 10 धावांवरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस युवा जल्लोष संघ आणि युवा जल्लोषने आपला एक गडी गमावलेला आहे. पूल स्ट्रोक आणि चौकार, बॅकफूट वरती खेळला गेलेला हा स्ट्रोक 4 धावांसाठी. शैलेश, थोडीशी चिंता सत्कर्म माऊली प्रतिष्ठान खेळाडूंच्या चेहऱ्यावरती दिसते.
14 धावा झालेले आहेत। गणपती बाप्पा मोरिया हॅलोजन ऑन झालेले आहेत। प्रेक्षकांकडून खेळाडूंकडून आपण नमस्कार सुद्धा पाहिला। काही हॅलोजन अजूनही ऑन होणं शेष आहे, बाकी आहे, तेही ऑन होतील आणि मैदान अजून देखणं दिसेल। ज्ञानेश्वर माऊली क्रीडा मैदान संभाजीनगरच्या प्रेक्षकांची खरोखरच स्तुती करावीशी वाटते की गेले 2 दिवस ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि बाद संख्या झालेली आहे युवा जल्लोष संघाची या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 15। दुसरं षटक गतिशील आहे। स्ट्राइक वर आलेले नवीन फलंदाज युवा जल्लोष से क्लीन बोल्ड रानू रानन तुमे सिन्नदो राहुलोरी कुडीकोच्चे सिन्नदो सिन्नदो रानू रानन तुमे सिन्नदो सिन्नदो राहुलोरी कुडीकोच्चे सिन्नदो सिन्नदे कादुकादन तु धावसंख्या झालेली आहे 15। 2 षटकांची समाप्ती सुद्धा, 3 षटकांचा सामना आहे। युवा जल्लोष या षटकामध्ये 10 ते 15 धावा कमीत कमी मिळवण्याचा प्रयत्न करेल। या नंतरचा सामना देवी सरस्वती सेवा संघ आणि शिवशक्ती बॉईज यांच्यामधील असेल। दोन्ही संघांनी तयार राहायचे। गोलंदाज अनिक अंकित आहेत। मग शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या हातामधून तिंद्राने चकला कडक ऑफ ड्राइव आणि चौकार वन टू गो। शेवटचा चेंडू निर्धाव असेल आणि एकंदरीत धावसंख्या अठ्ठावीस धावांचे लक्ष्य 28 इज द टार्गेट। शिवशक्ती आपण नाणेफेकीसाठी यायचे। शिवशक्ती बॉईज
शिवशक्ति बॉईज आपण नाणेफेकीसाठी यायचे. देवी सरस्वती सेवा संघ येथे उपस्थित आहे. शिवशक्ती बॉईज आपण नाणेफेकीसाठी यायचे. देवी सरस्वती सेवा संघ विरुद्ध आपला सामना आहे. देवी सरस्वती सेवा संघ येथे उपस्थित आहे. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. अजून 16 संघांचे सामने व्हायचे बाकी आहेत, तरी पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. स्टंप्स थोडेसे प्रॉपरली सेट करा बॅट्समन. रोहित आणि विवेकची जोडी. युवा जल्लोष तर्फे गोलंदाज केतन, सत्कर्म माऊली प्रतिष्ठान तर्फे फलंदाज रोहित आणि विवेक यांची जोडी. एक विचित्र असा स्टान्स आणि चौकार. देवी सरस्वती सेवा संघ आणि शिवशक्ती बॉईज आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. देवी सरस्वती सेवा संघ आणि शिवशक्ती बॉईज नाणेफेकीसाठी संपर्क साधा. आपल्या आयडेंटिटी कार्ड अठ्ठावीस धावांची गरज. लक्ष्य 28 धावांचं आहे. 12 मध्ये 11 गरज. चौकार. होणाऱ्या पुढच्या सामन्यामध्ये शिवशक्ती बॉईज प्रथम क्षेत्र रक्षण स्वीकारलेलं आहे. नाणेफेक जिंकून देवी सरस्वती सेवा संघ विरुद्ध.
एका धावीची गरज आणि चौकार. सत्कर्म माऊली प्रतिष्ठानचे रोहित आहेत सामनावीर. युवा जल्लोष विरुद्ध त्यांची खेळी निर्णायक ठरली. सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी रोहित आपण मंचावरती यायचे. रोहित मंचावर यायचे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. सत्कर्म माऊली प्रतिष्ठान, सत्कर्म माऊली प्रतिष्ठान जे रोहित मी विभाग प्रमुख माननीय उदेश पाटेकर साहेब यांना विनंती करतो, कृपया सामनावीर सामनावीरची मशाल रोहितच्या हातात द्यायचे. उपविभाग प्रमुख सचिन शिर्के हे सन्मान चिन्ह देऊन गौरवतील. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. रायझिंग स्टार्स थोडं डीजे थांबायचंय, थोडस संघाला थोडस डिस्कशन. यानंतरचा सामना रायझिंग स्टार विरुद्ध मेलोडी मित्र मंडळ. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आधार कार्ड घेऊन किंवा मतदान ओळखपत्र घेऊन सौरभ जाधव उपविभाग अधिकारी यांना भेटायचंय. रायझिंग स्टार विनोद विरुद्ध मेलोडी मित्र मंडळ दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सभा मंडपाजवळ यायचंय. पंचांनी सामना त्वरित सुरू करायचाय. पुढील होणारे सामने सर्व सामने हे 3 षटकांचे असतील, याची सर्व खेळाडूंनी संघांनी नोंद घ्यायची आहे.